नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये मित्रांनो ज्या गोष्टीची आपण अहोरात्र वाट बघत होतो ते म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे हॉल तिकीट एवढं निश्चित झालेलं आहे आणि मी सकाळी एक व्हिडिओ टाकला होता की का सकाळच्या सकाळ पेपर बाकीच्या बऱ्याच पेपरला त्याचं माहिती दिली होती की सरकार महापरीक्षा सगळ्या पुढच्या वर्षी घेणार आहे तर एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला की राज्यसेवा पूर्वपरीक्षा सुद्धा पुढे ढकलणार का पुढच्या वर्षी घेणार का तर मी एवढंच सांगत होतो की तुम्ही फक्त थांबा थोड्या वेळ कारण आपल्याकडे अजून एक वीक होता मी म्हटलं या दोन दिवसांमध्ये तिकीट मिळेल आणि बघा आज सोमवार आहे मित्रांनो आणि आज हॉल तिकीट हे तुमच्या समोर तर तुम्ही राज्यसभे जे आहे पूर्व हॉल तिकीट हे आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध झाले त्याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवातीला सर्वप्रथम मी हे सांगतो की तुम्ही जर लॉग इन केलं असेल तर लॉग इन करा किंवा तुम्हाला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला सांगतो ठीक आहे बघा आता आणि अजून एक विनंती सर्वांना की तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हे बघा हे आहे माझं स्वतःचं लॉग इन आता या लॉग इन मध्ये गेलं की तुम्हाला वरच्या साईटला एक दिसत असेल मुख्य पृष्ठ त्याच्यानंतर प्रोफाईल निर्मिती ऑनलाईन अर्ज माझे खाते आता याच्यामध्ये तुमच्या सर्वांना कदाचित माहीत पण असेल हे सांगण्याची आवश्यकता पण नाही पण ज्या त्या विद्यार्थ्याला जे नवीन नौखा आहे त्याला काहीच माहिती नाही कृपया त्यांच्यासाठी आपण याला इग्नोर करा तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला माहिती मिळेल तुम्ही डायरेक्ट डाऊनलोड करू शकता पण आपण त्या विद्यार्थ्यांचा पण विचार करायला पाहिजे की ज्यांना काहीच माहिती नाही त्याच्यामध्ये तुम्ही माझे खाता आहे त्या माझे खात्यामध्ये क्लिक केलं की तुम्हाला तुमचं नाव हे सगळ्या गोष्टी ओपन दिसतील त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षावर क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो हे दोन हजार वीसची एक्झाम होती का तर दोन हजार वीस साठी दोन हजार एकोणीसची ऍड होती तर दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही क्लिक करा आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला खाली काही परीक्षेची नावं दिली जातात आणि त्या परीक्षामध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा ही निवडायची आहे तर आपण बघू आता काय बघा निवड निवड काय करायची आपल्याला तर निवड करायची आहे बघा राज्यसेवा परीक्षा दोन हजार वीस तर मित्रांनो हे एकोणीस वीस ची पूर्वपरीक्षा म्हणून याला क्लिक करा दोन हजार वीस मध्ये जायचं नाही आहे जसंही तुम्ही क्लिक केलं की आपण त्या आ, आ, हा या बॉक्समध्ये जसंही तुम्ही क्लिक करा की तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुमचा प्रवेश पत्र आहे त्या प्रवेश तुम्ही क्लिक करणार आहात आणि त्याच्यानुसार तुम्हाला हे हॉलटिकीट जे आहे ते उपलब्ध होईल कुठे काय जागा हे सगळ्या तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहिती आहेत ते सांगायची काही आवश्यकता नाही आहे पण ही अशी प्रोसेस आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही करा काही डाऊट आला तर त्याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये सांगा बरेच विद्यार्थी त्याचं उत्तर तुम्हाला बाकीचे विद्यार्थी पण देत असतात ठीक आहे हे हॉल हॉलटिकिट आहे जे माझं जनरेट होत आहे आणि तुम्ही पण अशा हॉल हॉलटिकीट जनरेट करा जर तुम्हाला माहित नसेल कशा पद्धतीचं हॉलटिकीट जनरेट करावं तर तुम्ही मला आ, कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता किंवा तु, तु, तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो हे बघा इथं वेबसाईट दिलेली आहे याची वेबसाईट मी तुम्हाला टेलिग्राम आपल्या सॉरी टेलिग्राम चॅनल सोबत सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहे हे माझा नांदेडला इथे नंबर आलेला आहे आता मी याला पुण्याहून नांदेडला जायचं आहे तर बघा इथं अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आणि हा पेपरला जाताना कृपया न विसरता दिस हे जे दिलेलं आहे उमेदवारांना सूचना हे सूचना न विसरता एक ना एक सूचना वाचून जा आपली वेळेवर तारांबळ होणार नाही वेळेवर जे तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला आवर्जून सूचना सर्वांना देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो कृपया आपण उमेदवारांना ज्या सूचना दिल्या त्या सगळ्या डिटेलमध्ये वाचा दोन मिनटं पाच मिनिटं वेळ काढा नंतर आईन टायमाला मी म्हटलं की तुम्हाला गोंधळ होऊन जातो आणि तुम्ही हे सगळं वाचलेलं नसतं हे सगळं वाचा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे तुम्हाला काय काय गोष्टी इथं कोविड नाईन्टीन जी आहे याची लक्षणं वगैरे त्यासाठी तुम्हाला काय खोकला वगैरे असेल तर अशा परिस्थितीत काय करावं लागेल ते व्यवस्थित टॅकल करा आणि नंतर एक्झामला जा आणि सर्वांसाठी जीडीसी अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा आपली पूर्वपरीक्षा एकदम चांगल्या स्कोरनं पास व्हावी आणि याच्यामध्ये आम्ही तुमच्या अजून सुद्धा अपडेट नवीन नवीन व्हिडीओज परत रिविजनचे व्हिडीओ आम्ही तुम्हाला रोज घेऊनच येत आहोत मित्रांनो दहा वाजता आपलं रिव्हिजन लेक्चर पण आहे लाईव्ह मध्ये चला तर मग तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि कृ आपण सर्वजण या एक्झामला चांगल्या पद्धतीनं टॅकल कराल सामोरं जाल ठीक आहे चला भेटूया बेस्ट ऑफ लक बाय टेक कॅब